क्षेत्र में एक जबरी चोरी का मामला सामने आया है। आरोपी अपनी नशे की आदत को पूरा करने के लिए चोरी की वारदातों को अंजाम दिया करता। प्राप्त जानकारी के अनुसार सक्कादरा थाना क्षेत्र में आने वाले बड़ा ताजबाग में 9 जून को एक युवक दर्शन के लिए आया था। ताजबाग परिसर में ही घूमते समय आरोपी सोनू महबूब खान वहां आया। उसने युवक के हाथों से मोबाइल फोन और 1500 रुपए लेकर फरार हो गया। ताजबाग के सुरक्षा रक्षक ने उसे रोकने की काफी कोशिश की, मगर उसे चाकू दिखाकर वो डराने लगा। उसी समय सक्कादरा पुलिस की टीम वहां पहुंची, मगर अंधेरे का फायदा उठाकर आरोपी वहां से भाग निकला। फिरियादी की शिकायत पर पुलिस ने सोनू महबूब खान को गिरफ्तार कर चोरी गया माल भी जब्त कर लिया है। सोनू पर इसके पहले भी कई मामले दर्ज है। बताया जा रहा है कि सोनू नशे का आधीन है, इसी कारण से अंदाजा लगाया जा रहा है कि वे नशे की आदत पूरी करने के लिए चोरी किया करता। ही घटना काल दिनांक 9/7/23 रोजी सकाळी 4 वाजताच्या सुमारास ताजबाग परिसरात म्हणजे ताजबाग दर्गा जो आहे त्याच्या आवारातच घडलेली आहे। तिथेच एक दर्शनासाठी आलेला एक 23 वर्षाचा युवक होता। त्याच्या हातातून सोनू महबूब खान नावाचा रेकॉर्डचा प्रॉपर्टी ऑफेंडर असा गुन्हेगार आहे, त्याने त्याचा मोबाईल आणि त्याच्याजवळचे 1500 रुपये इसकून तो पळून जायला लागला। ही गोष्ट तिथल्या गार्डच्या लक्षात आली, ताजबाग ट्रकच्या गार्डच्या, त्यांनी त्याला अटोक्यात आणायचा प्रयत्न केला, परंतु त्याने त्याच्या हातातला चाकू काढून त्यांना धमकायला सुरुवात केली। त्याचवेळी पोलीस पर देखील पोहोचली, पण पोलीस त्यांच्या पण नजर चुकून अंधाराचा फायदा घेऊन सदरचा गुन्हेगार हा सकाळच्या वेळेस पळून गेला। त्यानंतर याच्यामध्ये रिसर फिर्याद ज्याचा मोबाईल चोरीला गेला होता त्या व्यक्तीची आम्ही घेतली। वादवी कलम 392-4/25 आर्म ऍक्ट प्रमाणे असा गुन्हा त्याचा नोंद करण्यात आला आणि तो नोंद करून त्याला अटक त्याच परिसरातून अटक केलेली आहे। त्याच्याजवळून जी चोरीला गेलेली रक्कम होती ती हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध अतिशय सक्त अशी प्रतिबंधक कारवाई देखील आम्ही सुरुवात केलेली आहे। या व्यक्तीविरुद्ध हा जसा जबरी चोरीचा किंवा साध्या चोरी अशा प्रकारचे गुन्हे करण्याचा सवयीचा आहे। काहीतरी पदार्थांची तो नशाही करतो, दारू वगैरे गांजा वगैरेच्या सारखे पदार्थांची नशा करतो आणि त्यामुळे अतिशय आक्रमक होऊन तो अशा प्रकारच्या चोऱ्या करतो आहे। मागच्या वर्षी कुही पोलीस स्टेशनच्या अंतर्गत देखील उमरेड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत त्याच्यावर अशाच प्रकारचा 392 गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा लागलेली होती। त्या शिक्षेतून सुटून आल्यानंतर तो काही दिवस चांगला राहिला, परंतु पुन्हा तो अशा प्रकारे गुन्हा करत आहे। हा असंच म्हणता येईल, नशेच्या सवयी कुठलाही काम धंदा करत नाही आणि परिसरात असे उडानटपूपणा करत फिरतो, तर त्यामुळे अशा प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी आम्ही त्याच्याविरुद्ध अतिशय कडक अशी प्रतिबंधक कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू केलेली आहे। एबीसी न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।